हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा आम्ही सगळ्या मिळून चाललो पिंपरी मार्केटमध्ये. आणि आज काय घ्यायचं आहे तर साक्षी पहिल्यांदा म्हणाली भाज्या घेऊ, कारण 3 दिवस झाले ह्याच्या घरच्या भाज्या संपल्यात आणि आमचं डोकं खाती आहे मी भाज्या नाही आहेत म्हणून. आणि काल कडधान्य म्हणजे छोले केले होते, राईट? आणि लिटरली काल साक्षीनं छोले केले होते, तिनं केले होते आणि मी सुद्धा. आणि आम्हाला आयडियाही नव्हती, संध्याकाळी आम्ही गप्पा मारताना ना कळालं आम्हाला. सो आज भरपूर भाज्या घेऊन येणार आहे, पण त्याच्या आधी नेहमीप्रमाणे पिंपरी मार्केटमध्ये ना आपल्याला लेहंगे बघायचे आहेत, ड्रेसेस बघायचे आहेत, ज्वेलरी, आणि थोडंफार फिरू आणि शेवटी भाजी घेऊन येऊ, कारण ते काय सुटलेलं नाही आपल्याला. भाजी आणि फ्रुट्स कुठेही जा, मुलांसाठी लागतंच आणि आपल्याला सुद्धा. येस, चला. नवरात्रीनिमित्त मस्त अशी शॉपिंग करायला आम्ही बाहेर पडलेलो आहोत, पण तरीही घराचा विचार डोक्यात असतोच. संध्याकाळी आल्यानंतर भाजी काय करायची, नाही का? आता आम्ही पिंपरी मार्केटमध्ये पोहोचलेलो आहोत आणि या दोघींना खूप दिवसांपासून लाईट्स घ्यायच्या होत्या. डायनिंग एरियाच्या वर ज्या हँगिंग लाईट्स असतात ना त्या. आणि पिंपरी मार्केटमध्ये आम्ही आता शॉपिंगला आलेलोच आहोत आणि इथंसुद्धा भरपूर शॉप आहेत. मला बऱ्याच लाईट्स आवडल्या होत्या, मी येऊनच गेले होते. आपल्या सगळ्या लाईट्स झालेल्या आहेत, पण या दोघींना बघायच्या आहेत म्हणून यांच्याबरोबर पुन्हा फिरते आहे. 2-3 दुकानं फिरून झाल्यानंतर पुन्हा आमची रेग्युलर सटरफटर शॉपिंग सुरू होईल. जवळपास 3 दुकानात आम्ही गेलो आणि लाईट्स पाहिल्या, त्या दोघींना खूप आवडल्या. त्यांनी फोटोसुद्धा काढलेला आहे, प्राईससुद्धा विचारलेली आहे. त्या पुन्हा येतील आणि त्या लाईट्स घेऊन जातील. इथं ना 200 रुपयाला कुडते होते म्हणून थांबून आम्ही बघतोय. व्हरायटीसुद्धा भरपूर आहे आणि क्लोथसुद्धा आम्हाला थोडं छान वाटलं म्हणून बघतोय. साईज पण अवेलेबल आहेत सगळ्या. तर या शॉपमध्ये 500 रुपयांना 3 कुर्ती असं लिहिलं होतं म्हणून गेलो आणि कुर्त्या पाहिल्या, पण त्या काही आम्हाला आवडल्या नाहीत. पण त्यापेक्षा दुसऱ्या काही कुर्त्या होत्या ना त्या खूप छान होत्या, त्या आम्ही पाहिल्या. आणि असे लॉंग ड्रेससुद्धा अगदी 1200-1500 रुपयांपासून सुरू होते. इथं म्हणाल तर कुठलीही ज्वेलरी घ्या 100 रुपये असं त्यांनी सांगितलं, त्यामुळं त्यासुद्धा भरपूर आम्ही पाहिल्यात. आणि मॅचिंग ड्रेसवर ज्या काही गोष्टी आम्हाला हव्या आहेत ना त्या घेऊन टाकतो आम्ही इथून. आत्ताच मी रिसेंटली ना भरपूर साड्या घेतल्या होत्या आणि त्याच्यावर मॅचिंग बांगड्या नव्हत्या. आणि इथं म्हणाल तर 100 रुपयांना बांगड्या आहेत ना म्हणून प्रत्येक साडीवर मॅचिंग बांगड्या मी घेते. खूप साऱ्या कलरच्या बांगड्या मी घेतलेल्या आहेत आणि घरी गेल्यानंतर नक्की दाखवेन. मागच्या एका लॉगमध्ये ना शॉपिंगच्या लॉगमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या पूनम काय काय शॉपिंग केलीस म्हणून, पण त्यावेळेला खूप गडबडीमध्ये होते. आता मात्र नक्की दाखवेन. आता नवरात्री सुरू आहे ना त्यामुळं भरपूर मार्केटमध्ये गर्दी आहे आणि अशी इमिटेशन ज्वेलरी म्हणा किंवा ऑक्सिडाईज ज्वेलरी आहे ना खूप व्हरायटीमध्ये अवेलेबल आहे. इथले हार म्हणाल तर 100 रुपयांना आहे आणि मला खूप आवडले. आम्ही तिघींनी मिळून ना असे मॅचिंग म्हणजे घेतलेले आहेत तिघींना एकसारखे नेकलेस, तर ते सुद्धा मी पुढच्या एखाद्या भागात घालेन आणि दाखवेन. छान आहे नाही? हो. हे 2 घेतले ना आपण? हो. आपल्याकडे कितीही सोन्याचे दागिने असले तरी असे इमिटेशन जी ज्वेलरी आहे ना नेहमीच आकर्षित करते, नाही का? तर इथं मस्त मस्त हार लावलेले आहेत आणि गोल्ड ज्वेलरी नेहमी घालून कंटाळा येतो, पण अशा वेळेला नवरात्रीला आपण घागरे वगैरे घालतो ना तेव्हा अशा ज्वेलरी खूप छान वाटतात. आणि कपडे म्हणाल तर आपल्या बजेटमध्ये सुद्धा आहेत, अगदी 150-200 रुपयांपासून आपण आपल्याला ज्या प्राईस रेंजमध्ये हवे आहेत ना त्या पद्धतीने. खूप छान मोजडी इथं लावलेली आहे. प्राईस म्हणाल तर 200 रुपयांपासून सुरू होतात, वेगवेगळी प्राईज आहे आणि माझ्याकडे अशी एकही नाही आहे, त्यामुळे इथून मी 1 किंवा 2 घेऊनच टाकते. इथं इअरिंग म्हणाल तर मला महाग वाटल्या, 100 रुपयांना म्हणाले ते. परवा तुळशी बागेत गेलो होतो ना तिथं मात्र स्वस्त मिळाल्या बांगड्या, तिथं महाग होत्या आणि इथं स्वस्त आहेत. तिथं 100 रुपयांना सांगितलं होतं आणि इथं आम्हाला 50 रुपयांना मिळतात कुठलीही बांगडी घ्या.
नवरात्री आहे म्हटल्यानंतर घागरे तर बघायलाच हवेत नाही का. तर इथं 1000 रुपयांपासून घागरे होते म्हणून या शॉपमध्ये आम्ही आलो. 1000, 1500, 2000, 2500 म्हणजे घेईल तसे आहेत. खूप छान छान कलर आहेत म्हणून आम्ही इथं घ्यायला आलो. आणि नंतर थोड्या वेळानं असा विचार आला की अरे फक्त याच वर्षी घालता येईल, दुसऱ्या प्रकारचे घागरे किंवा त्या टाईपचे ड्रेस घेतले तर पुन्हा पुन्हा वापरता येतील, अशा टाईपचे मात्र फक्त नवरात्रीलाच घालता येतील. म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि घरीच जे काही घागरे आमचे आहेत ते घालू. भरपूर शॉपिंग करायची नसली तरी ना बघायला आणि असं मार्केटमध्ये फिरायला तेही फ्रेंड्स बरोबर खूप छान वाटतंय. खरं सांगू का, उन्हात फिरून फिरून घासा सुकला आणि समोरच एका गाड्यावर मस्त आम्ही कुल्फी घेतलेली आहे. आम्ही तिघी कुल्फी खातोय. तुझं कुठला? मँगो. दोघींनी मँगो घेतलाय आणि उन्हात एवढं फिरून आम्ही आता सगळे टॅन झालोय. मी तर भयानक एन्जॉय करते, मला खूप मजा येते. छान फ्रेंड्स सुद्धा भेटलेत. आधे मध्ये आम्ही बाहेर जात असतो आणि खूप मजा करतो. या दोघींना प्लेट्स बघायच्या होत्या म्हणून आम्ही या भांड्यांच्या दुकानात आलेलो आहोत. माझ्या म्हणाल तर ऑलरेडी मी खूप घेतलेल्या आहेत. तर अशा प्लेट्सची प्राईस म्हणाल तर 120 रुपये, 150 रुपये. अगदी ब्रँडेड चांगली घ्यायची म्हणली तर एक प्लेट 500 रुपयांपर्यंत सुद्धा आहे. आणि आता आम्ही गाऊनच्या दुकानात आलेलो आहोत. गाऊन म्हणाल तर हे जे आम्ही बघतोय ना गाऊन, त्यांची किंमत 500 ते 550 रुपये आहे. हा खूप मस्त असे सीताफळ, खूप मोठे मोठे आणि छान दिसलीत म्हणून मी इथून ना सीताफळ घेते. आज नवरा खुश होईल, त्याला खूप सीताफळ आवडतात आणि मला सुद्धा. अमेरिकेत असताना भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आम्ही खायचो पण सीताफळ काही खायला मिळायचं नाही, त्यामुळे मनसोक्त आम्ही इथं आल्यापासून सीताफळ खातोय. नाही अजून 2-3 लागते. संत्री, मोसंबी, सीताफळ, केळी पण घ्यायची होता. केळी घेतली, कणसं पण घेतली. आणि आता खूप वेळ झालाय. चला, ऍपल फक्त राहिलंय. काय घ्यायचं तुला? संत्री आणि ऍपल. संत्री आणि ऍपल. चला. आणि संत्री कशी आहे? 100 ला 1.5 किलो. 100 ला 1.5 किलो. आम्ही तिघींनी ना इथून भरपूर फळं घेतलेली आहेत आणि आता भाजी मंडईमध्ये जाऊन भाजी घेतो. आता काय झालं माहिती आहे का, एका फ्रुट्सवाल्याकडून ना आम्ही भरपूर फ्रुट्स घेतले तिघींनी मिळून आणि त्याने एक बकेट भरून ना फ्रीमध्येच आम्हाला पेरू दिले. हां, ते पेरू थोडे खराब झाले होते, लागले होते. काय माहिती नाही नाही. आणि पेरू हे आहेत गं, म्हणजे एवढे काही चांगले नव्हते, थोडेच ते चांगलेवाले देणार. आम्हाला असेच दिले. तू काय म्हणाले, चांगले नव्हते? पण ठीक आहे, दिले. आता चिरून खाऊ, उरलेले टाकू आणि नाहीतर वाटू. आता आम्ही ओझं नको म्हणून नको म्हणतो, तर पहिल्यांदा असं झालंय. खूप ओझं झाल्यामुळे ना त्या फ्रुट्सच्या बॅगा आम्ही त्यांच्याजवळच ठेवल्या आणि सांगितलं भाजी घेऊन येतो आणि तिथूनच रिक्षा करून मग घरी जाऊ. आणि 70 ला. काकडी कशी आहे? काकडी कशी? 30 रुपये किलो आहे. बघ विचार कसे आहे. टोमॅटो अजून एक घ्या. मी ना फ्रेंड्स बरोबर पिंपरी मार्केटमध्ये गेले होते. तिथून आले, आल्याला मुलांना मला ट्युशनला ड्रॉप करायचं होतं. त्यांना ड्रॉप केलं, जेवलेसुद्धा नाही, म्हणजे अगदी टाइम असा इकडं तिकडं झाला. आल्याला त्यांना उचलला आणि ड्रॉप करून घरी आले आहे. आणि झाडं म्हणाल तर हे बघा, पाणी घालायला लागते, वाळल्या माती, खराब होतील झाडं. फक्त कालच एक चक्कर झाली नाही आणि झाडांना पाणी झालं नाही. तर पहिलं झाडांना पाणी घालते आणि खालीसुद्धा ना बऱ्यापैकी काम सुरू आहे आणि कलरिंगचं काम सुरू आहे. ॲक्च्युली जरा घराचं रंगकाम सुरू आहे. तसं हे सगळं क्लीन करणार ना, हे स्टेन जातात ना धुतल्यावर वगैरे. तर चला, काम सुरू आहे पटापट. पण मी मात्र थकते आणि आज जेवलेले नाही आहे, भूक लागली आहे. आता काय करते, पूर्वाला पाणीपुरी खायची होती, तिला क्लासमधून पिक करू. आणि बॅकसाईडलाच ना शॉप आहे, तर माझं ना जेवण आता डायरेक्ट करते, कारण असा तसा वेळ झाला आहे, 6 वाजलेत. आता मध्येच जेवण नको, तर पाणीपुरी खाऊ आणि मग घरी जाते मुलांना घेऊन. फक्त
फक्त इथं मला पाणी घालायचं आहे, 10-15 मिनिटं लागतील. मला ना नेहमी कमेंट्स येतात की तू शॉपिंग करतेस आणि काय घेतेस ते दाखवत जा, आम्हाला बघायला आवडेल. तर चला तुळशी बागेतून आणि पिंपरी मार्केटमधून मी काय काय घेतलं ते बघूयात. चला माझी शॉपिंग दाखवते पटकन. तर खूप साऱ्या अशा बांगड्या मी घेऊन आलेल्या आहे, येलो वगैरे, आणि 100 रुपयाला म्हणजे बांगड्यांचा हा सेट. तर सगळे कलर इथं दिसतील, म्हणजे ब्लॅक आहे, ब्लू आहे, त्याच्यानंतर रेड, ग्रे, येलो. आणि हे सुद्धा खूप छान मिळालं. हे ॲक्च्युली आम्ही तुळशीबागेत बघितलं होतं ना, 100 रुपयांना होतं, आणि पिंपरीमध्ये मला ना हे 50 रुपीजला मिळालं. तर अशा खूप साऱ्या बांगड्या. त्याच्यानंतर इथं नेकलेस, आता लेहंगा वगैरे काय घालायचं असेल किंवा ड्रेसवर पण छान वाटेल, हे पण 100-150 रुपयांना मिळालं. आणि ऑक्सिडाईज असा, आणि अशा ह्या लाईट्स पण मी घेऊन आलेली आहे. तर हा बॉक्स आहे ना, मी डीमार्टमधून घेतला होता, म्हणजे काहीतरी वेगळ्याच गोष्टी ठेवण्यासाठी, पण आता मी हा ज्वेलरी बॉक्स म्हणून यूज करते आहे. मला खूप छान वाटला, स्टोरेज पण भरपूर आहे, इथं ब्रेसलेट बांगड्या वगैरे ठेवू शकतो, आणि त्याच्यावर हा बॉक्स असा हा बॉक्स ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये पण इयरिंग्स वगैरे ठेवता येतील, नेकलेस वगैरे, आणि त्याचं असं हे लीड. डीमार्टमध्ये कितीला मिळाला मला आता प्राईज आठवत नाही, बऱ्याच दिवसांपूर्वी मी आणला होता. आणि खूप सारे फ्रूट्स, भाज्यासुद्धा आम्ही मार्केटमधून घेऊन आलो होतो, तर त्या ऑलरेडी मी फ्रीजमध्ये ठेवून टाकलेलं आहे. आणि हे चप्पल म्हणाल तर मी सासूबाईंसाठी घेतलेलं आहे, त्यांची आणि माझी साईज ना ऑलमोस्ट सेमच आहे, त्यामुळं त्यांना म्हणजे साईज विचारायची गरजच नाही, मी माझ्या साईजप्रमाणेच आणलेलं आहे. तर त्या जेव्हा येतील ना तेव्हा त्यांना मी हे देईन. तर चला अशी माझी शॉपिंग. तर मी तुळशीबागेत गेले होते ना, तेव्हासुद्धा मी खूप सारी सटरफटर शॉपिंग केली होती, आणि खूप छान अशा फिंगररिंग्स इथं दिसत असतील, त्यासुद्धा मी घेतल्या होत्या, आणि असे मॅचिंग इयररिंग्स, आणि ही खूप क्यूट अशी नथ, हे माझ्याकडे मोत्यांची पण होती, ही पण घेतली आहे, सोन्याची लवकरच घेऊ, माहीत नाही कधी योग येणार आहे, आणि ही ऑक्सिडाईजची, आणि असे इयररिंग्स, नेकलेस वगैरे. तर असे भरपूर सटरफटर शॉपिंग केलेली होती. तर चला हे सगळं मी ऑर्गनाईज करून ठेवते. काल म्हणाल तर खूप उत्साहात मी सीताफळ घेऊन आले होते, आणि आज ते पिकलेले आहेत म्हणून ओपन केले तर ते खराब झालेले आहेत, त्यामध्ये किडे म्हणजे आळ्या झाल्या होत्या, ते बघून मला खूप वाईट वाटलं. आणि ते बघून खरंच सांगू का, माझी आता इच्छाच मरून गेली, मी आता लवकर सीताफळ खाणारच नाही, कधी खाईन माहीत नाही. आणि आजचा हा लॉग म्हणाल तर इथंच थांबवते, पुन्हा लवकरच भेटू अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.